रोज सकाळी उठल्यानंतर ही 6 कामे अवश्य करा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. आपले जीवन हे धावपळीचे झाले आहे, जे घड्याळाच्या काट्यावर धावत असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सारखे धावतच असतो. आपली सकाळ घड्याळाच्या गजरावर होते आणि आपण घाईगडबडीत धुपतो. परंतु आपण स्वतःसाठी थोडासा तरी वेळ काढलाच पाहिजे. आपल्याला आयुष्यभर धावायचेच आहे, परंतु त्यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढला तर त्यातून आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो. यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर न चुकता ही 6 कामे करावीत. कोणकोणती आहेत ती 6 कामे? चला तर आपण जाणून घेऊयात. रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपण अंथरुणावर असतानाच आपले दोन्ही तळहात एकमेकांना जोडून चंद्रकोर तयार करावी आणि करांग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा अर्थ असा आहे की आपल्या हाताच्या अग्रभागात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते. हातांच्या मूलभागात देवी सरस्वती विराजमान असते आणि दोन्ही हातांच्या मधोमध श्रीहरी विष्णू भगवंत राहतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या तळहातांचे म्हणजेच देवी लक्ष्मी, देवी सरस्वती आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त करावा. त्यानंतर दुसरे काम म्हणजे आता आपण बेडवरून उठणार, म्हणजे धरणी मातेला पाय लावणार. म्हणून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी तिला नमस्कार करावा आणि आता आपला पाय धरणी मातेला लागणार आहे म्हणून तिची क्षमा मागावी. धरणी मातेला नमस्कार केल्याने सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यानंतर स्नानादी कार्यातून निवृत्त होऊन देवघराची स्वच्छता करावी. आपले देवघर नेहमी उत्तर पूर्व कोणात म्हणजेच ईशान्य कोणात असावे आणि घरातील कोणताही ईशान्य कोण अस्वच्छ असू नये. ही दिशा भगवंतांची दिशा आहे म्हणून ही दिशा नेहमी स्वच्छच ठेवावी. देवघर जर नेहमी स्वच्छ असले तर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुखसमृद्धीत वाढ होते. चौथे काम म्हणजे सूर्यदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांना तांब्याच्या भांड्याने पाणी अर्पण करावे. सूर्यदेवांच्या कृपेमुळे आपल्या जीवनात प्रकाश तर येतोच, त्याबरोबरच आपल्याला त्यांच्या पूजनामुळे यश, कीर्ती आणि सन्मानाचीही प्राप्ती होते. त्यानंतर पुढील कार्य म्हणजे गायीला भोजन द्यावे. त्यात हिरवा चारा, गूळ, पोळी, डाळ आणि गूळ, तूप पोळी तुम्ही यापैकी काहीही देऊ शकता. हिंदू धर्मात गायीला देवी मानले गेले आहे. गायीची सेवा करणे म्हणजे साक्षात भगवंतांची सेवा करण्यासारखे आहे. म्हणून सकाळी ज्यावेळी स्वयंपाक होतो त्यातील सर्वात पहिली पोळी गायीसाठीच वाणवावी आणि गायीला खायला द्यावी. यानंतर घरातील सर्वांनी भोजन करावे, यामुळे भगवंतांची आपल्यावर कृपा राहील. यानंतर पुढील काम म्हणजे तुळशीचे आणि पिंपळाच्या झाडाचे पूजन करावे. तुळशीचे रोप मानव जीवनासाठी संजीवनी बुटीप्रमाणे आहे. तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. तसेच पिंपळाचे झाड हे एकच असे झाड आहे जे 24 तास आपल्याला ऑक्सिजन पुरवते. त्याशिवाय पिंपळाच्या झाडामध्ये त्रिदेव म्हणजेच ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवादिदेव महादेव यांचा निवास असतो. म्हणून या झाडांचे पूजन केल्यास आपल्यावर ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णू भगवंत आणि देवादिदेव महादेव तसेच देवी लक्ष्मीचीही प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडाच्या पूजनाचे काही नियम आहेत. म्हणून पिंपळाच्या झाडाला दररोज स्पर्श करू नये. लांबूनच एक तांब्या पाणी अर्पण करावे. फक्त शनिवारीच पिंपळाच्या झाडाला स्पर्श करावा. मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणकोणती कामे करावीत ते. म्हणजे आपले जीवन धनसंपत्तीने, ऐश्वर्याने आणि आरोग्याने उजळून निघेल. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.